सांगत होतो, राम छत्रपती शिवाजी सांगत होतो, आणि राम छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ तशा असल्या पाहिजे. मी तुमच्यावर जास्त बोलत नाही, 2 वर्षाआधी बोलायचो. 2 वर्षाआधी माझे लग्न झालं, जातांनी मले घरीच जा लागते आणि महाराज लोकांच्या बायकालाही गरम असते. आमच्या मी शईथच वर असते, घरी गेल्यावर पुऱ्या सीट डाऊन असते म्हटलं हा. आणि तसंही आता 4-5 महिन्यापासून मी बोलणं बंदच केलं. प्रत्येकाच्या घरात मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हणते, आणि आपल्याही घरात मुख्यमंत्र्याची बहीण आहे. माई बायको मला त्या दिवशी म्हणत होती, तुमचे घरातली मक्तेदारी 17 ऑगस्टले खतम होणार आहे म्हणे, आमच्या दोघीच्याही अकाउंटले 3-3 हजार रुपये येणार आहे म्हणे. म्हटलं अजिबात काळजी करू नका, तुम्हाला 1 रुपयासुद्धा येणार नाही की घरात मध्ये, कारण 1 रुपयासुद्धा तुमच्या दोघीला येणार नाही, कारण की घरात एकमेव बंदा इन्कम टॅक्स भरणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 1 रुपयासुद्धा येऊ देत नाही दादा. काकू स्त्री सुंदर असते की माहित नाही, स्त्री सुंदर असते की माहित नाही, पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात ते वासनेचं निखळ यंत्रण होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य असतं. काकू हो म्हणाले काहीच नाही वाटत. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना अमेरिका जपानला गेल्या, पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही. पण आजकालच्या आमच्या काकू, मी तुम्हाला नाही म्हटलं, काकू लागलेही घ्याले, मी इच्छा बायचं सांगत नाही, विदर्भातलं सांगून राहिलो म्हटलं. हा हा हा, आपली आई जरी किती सावळी असली, आपली आई जरी किती सावळी असली, आपल्या आईच्या स्तनातनं दोष सावळणं आहे. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना, ती संस्कृती आहे जपली पाहिजे. पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही, आपली संस्कृती वाचवली पाहिजे. पण लाज वाटते, डोक्यावर पदर घ्यायची लाज वाटते. या माता भगिनीने म्हटलं डोक्यावर पदर घ्या, या म्हणते आम्ही आधुनिक आहे म्हणते, असलं पाहिजे आधुनिकच असलं पाहिजे. पण डोक्यावर पदर का घेतला पाहिजे? हा जेव्हा डोक्यावर पदर इथं घेतला जातो, आणि हा पदर जेव्हा इथं खोचल्या जात, समरून पोट झाकलं जात आणि मागून पाठ झाकली जात, याच्यासाठी काकू डोक्यावर पदर घेतला जातो. पण लाज वाटते, डोक्यावर पदर घ्यायची लाज वाटते, कपाळाला टिकले टिक्का लावायची लाज वाटते. अरे ते मुसलमानाचा बोरगा, दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असाल. आमच्या हिंदूच्या मुलांना आणि मुलींना सकाळी त्या भगवंताकडे नतमस्तक होऊन कपाळाला टिक्का लावून घराच्या बाहेर पडलं पाहिजे. स्वतःची संस्कृती वाचवली पाहिजे. या माता भगिनीमध्ये नजर मारा, या माता भगिनीमध्ये काही म्हाताऱ्या आजी आहे. या म्हाताऱ्या आजीच्या डोक्यावर एवढं मोठं कुंकू आहे. आमच्या लहानपणी आमची आजी डोक्याला एवढं मोठं कुंकू लावत होती. कुंकू रूपे भगवान माझे कपाळी विराजमान या जगतामधली सर्वात शेवटची पिढी आहे. ज्या पिढीच्या घरात गेल्यावर त्या घरची माय माऊली लुगड्या साडीत कपाळाले कुंकू, भांगात गुलाल, हातात बांगड्या, पायात जोडव्या सहित दिसते. याच्यानंतर या महिला मंडळच्या घरात जावा, याच्या घरचं महिला मंडळ सलवार कुत्री आणि गाऊन मध्येच दिसल्याशिवाय राहत नाही दादा. सर्वात शेवटची पिढी आहे. लाज वाटते, स्वतःची संस्कृती जपायला लाज वाटते. आमच्या पोरीले कपाळाला टिकली लावायची लाज वाटते. आमची पोरगी म्हणते जीन्स पॅन्टवर टिकली लावत नसते म्हणते, जीन्स पॅन्टवर टिकली नसते लावत म्हणते. मग जीन्स पॅन्टवर काय लावलं पाहिजे? नवरात्रीच्या दिवसात पाठ उघडी ठेव ठेव घराच्या बाहेर आमची पोरगी काय जाते, आणि पोरीचा बाप काय म्हणते, काय माई पोरगी दिसते, काय माई पोरगी दिसते, काय माई पोरगी दिसते. आणि पोरगी 9 दिवसानं जेव्हा पळून जाते ना, तेव्हा खरा कार्यक्रम समजते झाला. हा प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड होते. आमची लहानशी पोरगी जर दुकानात गेली, आमचा बाप तिले पोट उघडं ठेवणारा ड्रेस घेऊन देते. ह्या मोबाईल हा कोणता मोबाईल आहे? आयफोन. हे बरं माहित तुले आयफोन. हा किती रुपयाचा आहे? 1 लाख 1.5 लाख. मोबाईल महाग आहे ना? महाग. हा मोबाईल असा सुरक्षित आहे की आता याला कव्हर घातल्यावर सुरक्षित आहे. महिला मंडळ कसं समजलं असून तर पाहिजे,
नाही तर जेवण आहे घरी गेल्यावर. हा अरे जे गोष्ट झाकली असते ना ते नेहमीच सुरक्षित असते, आणि जे उघडलं असते ना दादा त्याच्यावर माशा नक्की बसत असते बसत असते. पण तुम्ही म्हणाल प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले, लहान लहान मुलींवर बलात्कार झाले, 80 वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार झाले, तेव्हा गुढ उघड नागळ होत ना होता उघड नागळ. दुर्धनाले म्हटलं या राजस्वयज्ञामधून 5 चांगले माणसं शोधून आण. दुर्धनाले दिसले नाही. आणि त्याच राजस्वयज्ञ म्हणून अर्जुनाले म्हटलं या राजस्वयज्ञ म्हणून 5 वाईट माणसं शोधून आण. अर्जुनाले दिसले नाही. अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता, तुमचा चष्मा दुर्धनाचा कौरवाचा असेल. प्रत्येक माता भगिनीत ते वासनांनु स्त्री दिसेल. आणि तुमचा चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल तर प्रत्येक माता भगिनीत मा जगदंबा दिसेल. दादा आपली नजर आणि नजरिया तसा असला पाहिजे. सदाची संस्कृती वाचवली पाहिजे. त्या बेंगॉल सारख्या घटना होतात, बेंगॉल सारख्या घटना होतात. आमचा भारत मेणबत्त्या काढणारा देश निघालाय, आमचा भारत मेणबत्त्या दाखवणारा देश निघालाय. मी फार जबाबदारीने बोलतो, सर्व माता पित्यांना बोलतो, तुमच्या मुलीला एकटी ट्युशनला पाठवू नका, तुमच्या मुलीला एकटी हॉस्टेलला पाठवू नका, तुमच्या मुलीला एकटं शाळेत पाठवू नका. कारण की गल्लोगल्ली दुर्धन आणि दुशासन फिरत आहे, त्याच्यामुळं आपली मुलगी जपा. आणि स्वतःची मुलगी जपता जपता, स्वतःची मुलगी जपता जपता आपल्या मुलाला सुद्धा जपा. त्याच्यामुळे दादा या देशात बलात्कार कधी होणार नाही हे गोष्ट फार पाळली पाहिजे. खूप झालं, कालपर्यंत मेणबत्त्या लावण्याचा कार्यक्रम खूप झाला, खूप मेणबत्त्या लावण्याचा कार्यक्रम झाला. माझ्या सरकारला आज विनंती आहे, माझ्या सरकारला आज विनंती आहे, मेणबत्त्या लावण्याचा कार्यक्रम खूप झाला. याच्यानंतर परत कधी जर एक तरी मुलीवर बलात्कार झाला त्या व्यक्तीला त्या दिल्लीच्या इंडिया गेटवर सडकडून फाशी दिली पाहिजे. त्याच्याशिवाय या मानसिकतेला टाळा येणार. स्वतःची संस्कृती जपली पाहिजे. माता भगिनींनो स्वतःच्या मुलीला MSCIT चे क्लास लावता लावता तिला दादा अंगरक्षणाचे क्लास लावा, तिला पूर्ण कपड्यात जाऊ द्या. बाहेरचं जर उघड जग आहे तुमच्या सर्व कपड्यावरच नसते बरोबर आहे, पण काही गोष्टी तुमच्या कपड्यावर असते हे फार महत्वाचं आहे. आणि स्वतःच्या मुलींना जे लोक म्हणतात ना, काही मायबाप म्हणतात आम्हाला स्वतःच्या मुलीले मुलगा करायचा, स्वतःच्या मुलीले मुलगा करायचा. मला एक विचारायचं आहे, तुमच्या मुलीला जर तुम्ही मुलगा केलं लग्नाचा वेळीन तेव्हा तिचं लग्न मुलाशी लावणार आहे की मुलीशी लावणार आहे, कुणाशी लावणार? आपल्या मुलीले मुलगीच घडू द्या, आपल्या मुलीले मुलगीच राहू द्या, तिला घरात टिक्का लावून राहू द्या. घरात जर 4 पाहुणे आले तर अंगावर ओळणी घेऊ द्या. तुमची घरची इज्जत या घरची इज्जत आणि त्या घरची इज्जत मुलगीच जपते. आमच्या खेड्यात जर पाहुणे आले, पाहुणे आल्यावर आमचा बाप एक दादा भांडं देते आणि भांड्यात 10 रुपयाचा कल्लार देते. आमच्या पोट्याला ते दूध भांड द्या, आमचं पोट्ट काय करते त्या दूध भांड्यात तो 10 कलदार टाकते आणि त्या पाहुण्यातून खळंग 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 वाजवत घेऊन जाते. आणि तेच 10 कलदार तेच दूध भांड आमच्या पोरीपाशी द्या. आमची पोरगी काय करते ते दूध भांडण 10 कलदार स्वतःच्या ओळणीत लपवते, घराच्या मागच्या दरवाजातून जाते. घरची आणि दादा गावची इज्जत आमची पोरगीच ठेवते. त्याच्यामुळं मुलींनो स्वावलंबी बनवा, तुमच्या आयुष्याचं लक्ष निश्चित करा, योग्य वेळेवर आपल्या लेकरांना संस्कार द्या. नाही तर त्या संस्काराचे अंतिम संस्कार तुमच्या डोळ्या देखत झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतःची संस्कृती आणि राष्ट्र धर्म जपा. धर्म कशाला म्हणतात? धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होते. आणि फार मोठी शोकांतिका आहे. स्वतःचा धर्म वाढावा कसा हे ख्रिश्चन लोकांकडून शिकलं पाहिजे. स्वतःच्या धर्माबद्दल धर्माभिमान किती असावा हे मुस्लिम लोकांकडून शिकलं पाहिजे. आणि हिंदू म्हणून जन्माल्यावर हिंदूच धर्मावर टीका करणे आमच्या हिंदूंकडून शिकायला पाहिजे. सर्वात मोठी शोकांतिका आहे. श्रावणचा दिवस आहे, श्रावण सोमवार आहे. काही लोक श्रावण सोमवारची वाट पाहते, काही लोक श्रावण जाची वाट पाहते. त्याला म्हटलं गुरुवार शनिवार चालत नाही म्हणते, गुरुवार शनिवार चालत आणि रविवारी येऊ दे, कोंबडीचं येऊ दे, बकरीचं येऊ दे, नवे नवे तर गाईचं येऊ दे.
आमच्या विदर्भातले गाळगे बाबा म्हणतात दादा, कोंबडीच मांस, बकरीच मांस, गाईच मांस आणि तुमच्या घरच्या लहान लेकराच मांस दादा, स्वतःच्या घरचे लेकर आम्ही कापून खातो काय हो? या वर्षी जर तुम्हाला वाटते हा सप्ताह आणि धर्म टिकला पाहिजे, आज एकच्या पब्लिक मधून, आज आजच्या श्रोत्यांमधून एक तरी व्यक्ती उठला पाहिजे आणि त्यांना म्हटलं पाहिजे आजपासून मी पूर्णच्या पूर्ण शाकाहारी होतो, तेव्हा हा आणि सप्ताह आणि धर्म दादा टिकल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या वाजवा म्हणून म्हटलं नाही म्या, कोणीची तरी वाट पाय तुम्ही आता, कोणीतरी इनन सोडन आहे का, कोणी आहे, कोणी सोडणार? या दादा, या या दादा, या या. अजून कोण आहे? अजून कोण आहे? अजून तू उठला का रे? ये ना, ये हारो द्या, हारो. अरे तुमच्या काय मतान चालणार आहे? अजून काय हारो द्या, माया गळ्यातले द्या, पण द्या हारो द्या. ऐका ना वो, हा अजून कोण आहे? हा ए दुसऱ्याचे नाव नका सांगू, स्वतःच पा स्वतःच. हा हा अजून कोण आहे? पाहुणे होते, आपल्याला काय घेणार नाही. पाचक तर पाहिजे, निमजले शोभलं पाहिजे ना. कोण आहे, ऐका कोणी? हे काय म्हणते महाराज, 3 महिने थांबा, 3 महिने स्वर भागवतो मग तुमच्याच हातून माळ घालतो, म्हणजे तुम्ही नरकात जाण मी नरकात जातो दादा. काय नाव आहे? योगेश खताळ, खताळ योगेश दादा, पांडुरंग खताळ. तुमचं जोरान बोला. अविश सप्तांडळ, सप्तांगडे, सप्तांडळेकर साहेब, तांगडेकर. हा अविश दादा तांगडेकर असं बोला. तुम्ही दोघही हार देना. माया गळ्यातला द्या. द्या हार द्या, डबल घालना मला काही अडचण नाही. आना इकडे एकच द्या फक्त, मायापेक्षा इले हार महत्वाचा आहे. आजपासून दोघे ऐका, सगळे ऐका, याच गावचे आहे तुम्ही? सगळ्यांच्या इच्छेनुसार नाही, स्वतःच्या इच्छेनुसार. हा काय येले माहित आहे ना? हा तुम्ही तिघही जण अरे फोटो व्हिडिओ व्यवस्थित घ्यायचा. हा एवढंच व्हायरल करा जोगताय, बाकी काही नाही. हा तुम्ही तिघही जण आजपासून अंडे मटन बिडी दारू सिगरेट काहीच खाता पेता येत नाही. याच्यात काही सूट पाहिजे का? अंडे मटन दारूले तर सूट नाहीच, याच्या व्यतिरिक्त आजपासून काही खाता येत नाही. जमलं तर पंढरीची वारी करायची. मी याच्यात मी आज हार घालून राहिलो, उद्या कोणातरी परिसरातल्या एखाद्या तपस्वी माणसाकडून माळ घाला. हार घालून राहिलो म्हणजे मी तुमचा गुरु नाही, ज्ञानोबा माऊली तुमचे गुरु, ज्यांच्या हातून माळ घाला तुम्ही गुरु. बोला पुंडली खबरदार पडलं तर चालत. एवढे फक्त 10 मिनिट आजच्या कीर्तनातले फार महत्वाचे. आणि तुमच्या तिघाले सांगतो हे कुठं तोडताळ करायचं नाही तर तुम्ही नरकात जा. पुढच्या वेळेस आलो तर माझी गाडी लोक इकडे अंदर येऊ देणार नाही, याचा विचार करायचा.